कॉम्प्लीमेंट अब हम लोग को कॉम्प्लीमेंट ये है, सूट बिका तो कॉम्प्लीमेंट है, नहीं तो हो गया लफड़ा, बल्कि कुछ और ब्रदर। रहेगा तो फायदा ही। वर्कआउट का फायदा अलग खूब है। चलो स्टार्ट हो गया, चलो 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 चलो, द क्लास इज स्टार्टेड, गया कम ऑन लेट हो गया ब्रदर, क्लास लेट हो गया। पिता पुत्राणि पवित्र आत्मा हंचन आवे आमेन। हे सर्वशक्तिमान पिता, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो। प्रभु, आज पुन्हा एकदा आम्हाला अगदी आनंदाने वचन ऐकण्यासाठी तू आम्हाला एकत्र जमवलं आहे प्रभु। प्रभु, हा सर्व आनंद जो आहे, जो निर्भेळ आहे, जो शुद्ध आनंद आहे, तो देणारा फक्त तूच आहे प्रभु। हे जग आम्हाला खरी शांती, खरा आनंद देऊ शकत नाही प्रभु। जो आनंद तू आम्हाला दिला आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। आणि प्रभू, ह्या दिवसांमध्ये तू आम्हाला शिकवत आहे की तू आम्हाला जगाच्या स्थापना होण्यापूर्वीच निवडलेला आहे प्रभू, जेणेकरून आम्ही सर्वजण निर्दोष आणि पवित्र आणि कुठल्याही प्रकारचा ब्लेमलेस प्रभू, कुठलेही दोष नसलेले असे आम्ही तुझ्यासमोर हजर व्हावे, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रभू। प्रभू, आम्हा सर्वांना तू शिकवत आहे की जेव्हा आम्ही तुझ्या मार्गावर चालतो प्रभू, जेव्हा आम्ही तुझे शिष्य होण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ह्या जगाकडून आम्हाला नक्कीच तिरस्कार आणि द्वेष येणार प्रभू, परंतु आम्ही त्याला घाबरू नये। त्या द्वेषाला आणि तिरस्काराला सामोरे जाताना प्रभू, आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही फक्त प्रेम आणि प्रेमच ठेवलं पाहिजे प्रभू। ह्या गोष्टी, ही रहस्य तू आम्हाला शिकवत आहे, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो प्रभू। आजचा हा क्लास, ही टीचिंग्स, ही शिकवणूक आम्हा सर्व पार्टिसिपंट्सना समजण्यासाठी तू सोपी केलेली आहे प्रभू। आम्ही जे आता ऐकत आहोत, आम्हा सर्वांचे आध्यात्मिक कान तू उघडलेले आहे प्रभू, आणि आमच्या नंतर सुद्धा ही यूट्यूबवर टीचिंग जेव्हा जाईल तेव्हा सर्वांना ती समजलेली आहे असं आम्ही तुझ्या नावाने घोषित करतो। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। थैंक यू वेरी मच। येशू सो वी वर वेयर इन फिलिपींस चैप्टर टू, टेकिंग द पॉइंट ना, we finished the 3 points of the 9 points. Yeah, we finished three or four. We were in the fourth one, that in the fourth one, yes. yeah. Now Philippians 2:15 we finished. Yes, brother. Okay, so shall we go to the next point, fifth one? Yes, brother. The world hates you because the world is blind. Yeah. So in that blindness, the world is not able to see the truth, and that's why it comes against you. या आणि आपण So, पाच या okay, sorry, sorry. Go ahead. आणि आपण पाचवा मुद्दा बघत आहोत की जग तुमचा तिरस्कार करेल, कारण जग आंधळे आहे, आणि जग आंधळे असल्यामुळे त्याला देवाचा मार्ग, देवाची शिकवणूक कळत नाही, आणि म्हणून ते आपला द्वेष करते, आपला तिरस्कार करते। So, the word of God says, can you read that from verse 4? सेकंड कोरिंथियन्स ने ब्रदर ना, Again, Corinthians 4:4. आपण करिंथ करास दुसरे पत्र अध्याय 4:4 वाचूया। त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त, त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये। येस Can you read it one more time, please? ब्रदर, आपण वाचतो करिंथ करास दुसरे पत्र अध्याय 4:4। त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त, त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये। So, before that, it says in verse 3, या वचन 3 बघूया आपण। परंतु आमची सुवार्ता आच्छादिलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे
त्यांच्या ठाई ती आच्छा दिलेली आहे. सो देर इज द गॉस्पल दॅट इज हिड, सो देर इट्स इज हिड. सी इफ अ गॉस्पल बी हिड, इट इज हिड टू देम दॅट आर लॉस्ट. सो द गॉस्पल इज हिड. द रीजन इट इज हिड is because some people, even if you go and talk to them about the gospel, they, with their own free choice and will, they close their eyes to it. They don't want to hear it. Yeah. आणि वचन तीन आपल्याला सांगते की सुवार्ता जी आहे ती आच्छादलेली आहे, म्हणजे त्याच्यावर असं आच्छादन आहे, कव्हर आहे. असं कोणासाठी? तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी सुवार्ता आच्छा दिलेली आहे. म्हणजे आपण खूप जणांना जाऊन सुवार्ता सांगतो, मात्र काही लोक जे असतात त्यांची स्वतःच्या इच्छेने, फ्री माइंड अँड विल, म्हणजे स्वतःच्या मनाने आणि इच्छेने ते निर्णय घेतात आणि त्यांचे डोळे जे आहेत ते सुवार्तेसाठी बंद करून ठेवतात. सो देअर स्पिरिच्युअल आईज आर टोटली ब्लाइंड अँड दे कांट सी, अँड दॅट्स व्हाय द गॉस्पल ट्रूथ इज हिडन फ्रॉम देम. आणि म्हणून त्यांचे आध्यात्मिक डोळे पूर्णपणे बंद असतात, म्हणून जो शुभवर्तमानाचा प्रकाश आहे तो त्यांच्यावर कधीच पडत नाही. सो द गॉस्पल इज वेल्ड. गॉस्पल इज पडदा, पडदा कव्हर्ड, यू डोंट नो व्हॉट इज ऑन द अदर साइड. म्हणून गॉस्पेल, शुभवार्ता जी आहे, सुवार्ता, ती त्यांच्यासाठी पूर्णपणे कव्हर झालेली आहे, आच्छादन ठेवलेली आहे. सो द पर्सन हुज माइंड इज वेल्ड, that person is surely, definitely, 100% going to be lost and fully, and will be fully under the power of sin and Satan. मग ज्यांच्यासाठी ही शुभवार्ता अशी आच्छादनाखाली आहे, कव्हर खाली आहे, त्या व्यक्ती कशा आहेत? त्या पूर्णपणे हरवलेल्या आहेत आणि त्या सैतानाच्या आणि त्या अंधाराच्या सामर्थ्याखाली त्या पूर्णपणे दबलेल्या आहेत. And when they refuse to hear the gospel, when it is preached, Satan's work begins to increase more and more darkness and more hardness of heart. आणि ज्या वेळेला शुभवार्ता घोषित केली जाते त्यावेळेला त्यांची हृदय जी आहेत ती सैतान जो आहे तो अधिकाधिक कठीण करतो आणि अधिकाधिक अशी मजबूत करतो सुवार्तेच्या विरुद्ध. Praise God. That's what we see even in the time of Moses. Let's go to 2 Corinthians chapter 3:13. Yeah. आपण जाऊया सेकंड करिंथ करा दुसरे पत्र अध्याय 3:13. इस्रायल लोकांनी जे नाहीसे होत चालले होते त्या तेजाकडे एकसारखी दृष्टी लावू नये म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालीत असे. So when Moses was with the Lord in God's presence for 40 days, yeah, when he came back, his face was shining and it was so bright that nobody would want to see the face. It was so bright. Yeah. आणि आपण बघतो जुन्या करारामध्ये की मोशे जेव्हा त्या पर्वतावर होता परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आणि जेव्हा तो खाली उतरला 40 दिवसानंतर त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर एवढं प्रचंड तेज होतं की लोक त्याच्या चेहऱ्याकडे पाहू शकत नव्हते. So when he came back with the commandments to talk to them, they were so hardened with their heart that they could not see the glory of God. जेव्हा मोशे त्या आज्ञा घेऊन त्या पर्वतावरून खाली उतरला त्यावेळेला त्या इस्रायल लोकांनी त्यांची मन एवढी कठीण केली होती की त्यांना परमेश्वराचा आवाज ऐकू येत नव्हता. Their minds were totally blinded. Verse 14 says their minds were totally blinded. त्यांचे मन जे आहेत वचन 14 म्हणते की त्यांची मने पूर्णपणे आंधळी झाली होती. And because of which the veil remained and whatever Moses said did not penetrate their mind to be changed. आणि मोशेने केवढं जरी त्यांना सांगितलं तरी पण त्यांची मन एवढी कठीण झाली होती की त्यांच्यामध्ये कुठलाच बदल घडला नाही. The veil cannot be removed by an individual, it can be only removed by Christ. आणि जे आच्छादन होतं ते कोणतीही व्यक्ती दूर करू शकत नव्हती, फक्त ख्रिस्ताद्वारेच ते आच्छादन दूर होऊ शकत होतं. इन द ओल्ड टेस्टमेंट दो दे रेड द स्क्रिप्चर्स द वेल वॉज स्टिल देअर, द वेल इज डन अवे इन क्राइस्ट जीसस. म्हणून जुन्या करारामध्ये जरी लोक
शास्त्र वचन वाचत होते तरी पण जे आच्छादन होतं जे कवर होतं ते फक्त ख्रिस्त येशूद्वारे दूर केलं गेलं. इवन दो मोसेस सेड दॅट गॉड हॅज गिवन अस दिस लँड फ्लोइंग विथ मिल्क अँड हनी द वेल वॉज कवरिंग द हार्ट अँड दॅट वर्ड डिड नॉट एंटर द हार्ट. आणि जरी मोशेने सांगितलं की ज्या प्रदेशात ते चालले आहेत ते दुधामधाचा प्रदेश आहे तरी पण त्या लोकांच्या मना अंतकरणावर जो वेल पडदा पडला होता तो काही बाजूला झाला नाही त्यांचं अंतकरण तसंच कठीण राहिलं. सो दे वर स्पिरिच्युअली ब्लाइंड इवन दो द कव्हेनंट वॉज देअर विथ गॉड दॅट गॉड हॅड गिव्हन द लँड फ्लोइंग विथ मिल्क अँड हनी दे वर नॉट रेडी टू रिमूव्ह द वेल. आणि त्यांचे जो स्पिरिच्युअली ब्लाइंड म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या ते एवढे आंधळे झाले होते की जरी मोशेने त्यांना सांगितलं की प्रभू आपल्याला प्रभूने त्यांच्याबरोबर करार केलेला होता की तो त्यांना घेऊन जात होता अशा भूमीमध्ये की जिकडे दुधामधाचा प्रदेश होता पण इस्रायली लोक ते करार विसरले आणि ते पूर्णपणे आध्यात्मिक दृष्ट्या आंधळे झाले होते. सो इफ यू गॉट अ लव्ड वन हु इज नॉट कमिंग टू चर्च ऑर नॉट वॉन्टिंग टू रिसीव द गॉस्पल द रीजन इज द पर्सन्स हार्ट इज वेल्ड. या आणि जर आपल्या आपल्या असे कोणी प्रिय व्यक्ती असतील की ज्या घर चर्च मध्ये येत नसतील प्रार्थना करत नसतील त्याचं कारण म्हणजे त्यांचे हृदय त्यांनी कठीण करून ठेवलेली आहे. And as long as the veil is what do you call it? As long as that person is has blocked the veil, blocked his mind, the veil is not removed, the person will not experience the power of God. Ani sir ti vyakti je ahe jo paryanta tine tiche man asa block karun thevlela ahe tari pan to paryanta ti devacha vachan swikaru shakat nahi. And that is why the veil has to be removed, only then the person will begin to believe what you are speaking. The veil has to be removed and only then the person will begin to believe what you are speaking. या आणि जे आच्छादन आहे ते काढून टाकलं पाहिजे आणि ती व्यक्ती जी आहे ती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपण तिला सांगावं लागेल. सो मेनी अ टाइम्स पीपल गेट अनॉइड बिकॉज नो मॅटर हाउ मच यू आर प्रीचिंग दे आर नॉट विलिंग टू चेंज. आणि खूप वेळा काही लोक त्रस्त होतात आणि आपण किती त्यांना प्रीचिंग केलं सुवार्ता सांगितली तरी पण ते बदलायला तयार नसतात. सो द पीपल ऍट होम वॉन्ट देअर लव्ड वन्स टू चेंज and they are trying their best, they are giving all that they want to say, but the person is not willing to change. आणि जे लोक असतात आपले प्रिय व्यक्ती त्यांना आपण खूप खूप सांगायचा प्रयत्न करतो पण किती सांगितलं तरी पण ते बदलायला तयार नसतात. The reason is because Satan has veiled the person's heart. त्याचं कारण काय आहे की सैतान जो आहे त्याने त्या व्यक्तीच्या हृदयावर एक पडदा टाकलेला आहे. And that is why we got to pray to get the veil out first. Then only the word will enter the person's heart. म्हणून आपल्याला प्रार्थना करायला पाहिजे की जे पडदा आहे तो पहिल्यांदा दूर झाला पाहिजे नंतरच ती व्यक्ती त्याच्यामधून बाहेर निघेल. So when the gospel is preached and the person makes the decision to repent and accept Jesus as the Lord God and Savior, that is the time when the person turns to the Lord, the veil is removed by God, not by the person. मग ज्यावेळेला सुवार्ता त्या व्यक्तीला सांगितली जाईल आणि ती व्यक्ती जी आहे ती ख्रिस्ताला आपला प्रभू देव आणि तारणारा म्हणून स्वीकारेल त्याच वेळेला जी ख्रिस्त आहे तो तिच्या पडदा तिच्या हृदयावरचा पडदा जो आहे जी वेल आहे ती पूर्णपणे काढून टाकेल कोणती व्यक्ती नाही. वन्स द वेल इज रिमूव्ह्ड द पर्सन कॅन अंडरस्टँड स्पिरिच्युअल थिंग्स. आणि एकदा का तिच्या हृदयावरचा पडदा निघाला की त्या व्यक्तीला आध्यात्मिक गोष्टी समजू लागतात. नाउ कन्वर्जन इज शुअरली गोइंग टू टेक प्लेस आणि मग नक्कीच तिच्यामध्ये परिवर्तन घडून येणार. सो कन्वर्जन टेक्स प्लेस ओनली व्हेन द पर्सन टर्न्स टू गॉड. आणि परिवर्तन केव्हा घडतं ज्या वेळेला एखादी व्यक्ती देवाकडे वळते तेव्हाच तिच्यामध्ये बदल घडतो. प्रेज गॉड. प्रेज टुडे इफ वी आर सिटिंग टुगेदर अँड लिसनिंग टू द वर्ड ऑफ गॉड इज ओनली बिकॉज द वेल हॅज बीन रिमूव्ह्ड फ्रॉम आवर माइंड दॅट इज व्हाय वी कॅन अंडरस्टँड स्पिरिच्युअल थिंग्स. आज आपण सर्वजण बसून ख्रिस्ताचं वचन ऐकतो कारण आपल्या हृदयावर जो पडदा आहे तो ख्रिस्ताने काढलेला आहे आणि म्हणूनच आपण सगळ्या आध्यात्मिक गोष्टी समजू शकतो. And this work is done by the Holy Spirit. आणि हे जे कार्य आहे ते पवित्र आत्म्याने केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. That's why look at the 17th verse. म्हणून आपण 17वे वचन बघूया तिकडेच.
प्रभु ब्रदर इज 317 ना या प्रभु करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 3:17 प्रभु आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे प्रेज गॉड हु इज द लॉर्ड नाउ स्पिरिट हु इज द लॉर्ड आत्मा स्पिरिट So when Jesus came in flesh and blood, who was the Lord? Jesus. Jesus. Has Jesus finished his ministry? Yes. Yes. Did Jesus resurrect from the dead? Yes. Now is Jesus on earth? No. He's gone back to heaven to be seated at the right hand of the Father to pray for us. So now who is there on earth? He has sent another person, the Holy Spirit. Yeah. So now who is the Lord inside the church? Holy Spirit. Holy Spirit. So who is going to do all the signs, wonders and miracles? Holy Spirit. So who is going to preach the word? Holy Spirit is going to preach through the preacher. Yeah. Yes. So before a person can get freedom, the first thing is when a person makes that decision to repent, change his life and accept Jesus as his Lord, God and Savior, he begins to get born again. Now, when he has got born again, that born again spirit is completed. So that born again spirit can come only when the person has turned to the Lord from the depth of his heart. Now, the Spirit of God takes over and the Bible says, wherever the Spirit of the Lord is, there is freedom. Yeah. कि ख्रिस्त प्रभु स्वतः देह आणि मांसामध्ये 2000 वर्ष अगोदरच येऊन गेलेला आहे तो क्रूसावर मेला तो पुनरुत्थित झाला आणि तो स्वर्गात गेला मात्र त्यानंतर त्याने आत्मा कैवारी पाठवलेला आहे आणि आज ख्रिस्त सभेमध्ये कार्य करत आहे तो म्हणजे स्वतः पवित्र आत्मा आहे आणि आज वचन देखील सांगत आहे तो पण पवित्र आत्माच आहे फक्त प्रीचरद्वारे तो आपल्याला वचन घोषित करत असतो वचन जाहीर करत असतो आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वातंत्र्य मिळते म्हणजे आपण बघत आहोत की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अंतकरणावर पडदा पडलेला असतो मात्र जेव्हा ती व्यक्ती निर्णय घेते सुवार्ता ऐकते आणि ख्रिस्ताला प्रभू तारणारा म्हणून स्वीकारते त्यावेळेला तिच्या अंतकरणावरचा हा पडदा निघून जातो ती पुन्हा एकदा नव्याने जन्माला येते आणि मग वचन आपण वचनाकडे आपण परत जाऊया वचन 3:17 आपल्याला सांगते की ज्या व्यक्तीमध्ये प्रभूचा आत्मा कार्य करतो ती व्यक्ती मोकळी आहे बंधमुक्त आहे प्रेज गॉड प्रेज गॉड सो द होली स्पिरिट इज देअर टू डू ऑल द वर्क म्हणून पवित्र आत्मा जो आहे तो सगळं कार्य करण्यासाठी आपल्या सोबत आहे आमेन इज दॅट अ गुड न्यूज येस येस So now that the Holy Spirit has come, will there be a change in your life now? Yes. आणि जर पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे तर मग आपल्या जीवनामध्ये बदल दिसेल का? Yes. Yes, brother. Yes. She's taking time. Daughter is saying yes, yes. She's... no, brother, I'm writing the scripture for her. Will the change take place? Yes. Certainly, yes. Absolutely no. If the Holy Spirit will not take place. Unless and until we take the decision. No. Watch the 18th verse. Yeah. Read the 18th verse. आपण 18वं वचन वाचूया. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण बस 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 एवढंच वाच एवढंच वाच आपण सर्वजण आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आवर फेसेस आर नॉट डू यू रिमेंबर द फेस ऑन युअर फेस द वेल ऑन युअर फेस सिल्विया डू यू रिमेंबर द वेल ऑन युअर फेस बिफोर बैप्टिज्म ब्रदर नो रे जिस दिन शादी किया तभी वेल नहीं था क्या तेरा हमारे यहाँ नई फैशन ब्रदर उतनी मैंने नहीं लिया था वो ये नहीं पहनता है व्हाइट कलर का वो क्राउन टियरा लगाया था लेकिन वो वेल नहीं डाला था खुल्लम खुल्ला खुल्लम खुल्ला ब्रदर तो बैट्समैन को वेल उठाने का चांस ही नहीं मिला जस्ट गिव्स अ बुके नो तो उसको किस भी नहीं मिला किस भी नहीं ब्रदर हमारे यहाँ
ओल्ड ट्रेडिशन ब्रदर वी हैव. अभी मालूम नहीं ये जनरेशन करती होगी किस दिस. बुके दिया और क्रॉस होली पानी होली वाटर लगाया मैंने बस. अरे बाबा जब वो when the girl gets down from the car, yeah I know, the best man comes to open take her, no, yeah, so he takes her to the bridegroom, no, right, yes, but I mean before giving the bouquet he has to take the scarf out, no, the veil, yes. Brother, yes, in us it is there, in these people they don't lift the veil, give the kiss and then give the aur usme agar usne galti kiya to usko second time milta kiss. अरे वाह मॉर्गन उसका नाम क्या है उसके बीवी का कैबरीना बग बग का बोलते मॉर्गन देखा सी सी व्हाट इज सेइंग. अरे वाह बोलते वो बेसमेंट का लंच था ना वो जानबूझ के किया होगा उसने. जानबूझ के नहीं किया वो मिस्टेक हो गया बट आई एम रिमेम्बरिंग दैट. सो व्हाट आई एम सेइंग इज जस्ट एज द वेल इज रिमूव्ड या फॉर मी इट रिमाइंडेड मी ऑफ द वेल. ओके so also we all have spiritual blindness, so we are the veil is removed. Now is it possible that the veil is removed and you put the veil again? No eh kya no jara dupatta le aisa kar aur baad mein dupatta utha kuch log kam se kam hamare isme veil mein dikhta hai chehra to dikhta hai wo koi north india mein wo ye बोलता है उसको ये भी नहीं मालूम अंदर कौन है. अरे मेरे को टोपी लगा होता है ना होता ना. हाँ ब्रदर ओल्ड टेस्टामेंट में भी हुआ ना ब्रदर जेकब. हाँ हुआ ना तो मैं किधर ना बोलता है बाइबल में सब स्टोरी है जो मांगते हो सब स्टोरी है बाइबल में. So the veil can be removed and the veil can come back again because it is a person who refuses to repent and walk a repented life. He goes and falls into the same trap again. Yeah. So might be my veil is removed in one area, but other area I keep falling into sin. So is my veil removed or veil is there? Veil is there. So when the veil is there, can you hear the spirit of God talking to you or the devil talking to you? Devil. So when will the spirit of God remove the veil? When the person himself with his own choice turns to the Lord. Yes. Allah Lakshat. So it is not God who moves first. It is I who move first because God has given me freedom to choose. Yes. Amen. मग आपण बघतो की लग्नाच्या वेळेला जी नवरी मुलगी असते ती चेहऱ्यावर वेल घेते आणि जेव्हा ती एंट्री करते म्हणजे चर्चमध्ये त्यावेळेला जो बेसमन असतो तो ती वेल बाजूला सारतो म्हणजे दूर करतो चेहऱ्यावरून काढतो. त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आच्छादन आहे म्हणजे एक कव्हर आहे आणि हे जेव्हा काढलं जातं त्यावेळेला आपलं स्पिरिच्युअल ब्लाइंडनेस म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये आध्यात्मिक आंधळेपणा आहे हा काढला जातो. मात्र एखादी व्यक्ती सपोज माझ्या जीवनामध्ये अशी अनेक एरिया आहेत की जिकडे मी पडत असते पापामध्ये मग एका एरियामधली माझी वेल मी काढली म्हणजे मी पश्चाताप केला तर त्याचा अर्थ असा नाही की मी पूर्णपणे मला दृष्टी आली असं. मी दुसऱ्या माझे जीवनामधले जे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये पडू शकते पापामध्ये पुन्हा. म्हणून ही वेल जी आहे ती मी एकदा काढली एका एरियामधली पण दुसऱ्या एरियामध्ये ती माझ्या चेहऱ्यावर परत पडते म्हणजे मी पुन्हा दुसऱ्या क्षेत्रामध्ये पापात पडत जातो. मग हे कधी निघून जातं ज्या वेळेला एखादी व्यक्ती पूर्णपणे देवाकडे वळते आणि तिला समजते की डिसिजन म्हणजे पहिलं पाऊल परमेश्वर टाकत नाही तर पहिलं मी स्वतः पुढाकार घेतो मी निर्णय घेतो आणि मी माझ्या तोंडावरचं जे वेल आहे म्हणजे पडदा आहे तो बाजूला सारतो हे माझा निर्णय आहे.
You were baptized by birth or बाद में baptism हुआ सिल्विया तेरा? बाद में मतलब after one month brother? हाँ वो है ना तुम्हारा उधर? हाँ brother हुआ है. मेरे को लगा बड़ा होने के बाद करते क्या? तो अभी अभी मॉर्गन सुन रहे बाबा इधर उधर मत बीवी को क्या देखते हैं यार कम से कम क्लास में तो इधर देख कंटिन्यू बीवी को देखते हैं यार डिस्ट्रैक्शन इन द क्लास सन इज स्टडीिंग देयर. अच्छा अच्छा सर को देख रहा है इधर से लग रहा है बीवी को देख रहा है स्टडीिंग देयर सो क्या कितनी वॉच है. ओके ओके अभी देखा प्रैक्टिकल एग्जांपल देख वो पर देख रहा है. अच्छा प्रैक्टिकल एग्जांपल मैं तेरे से बात कर रहा हूं. अच्छा बर्नर में आई लेट मी टॉक टू यू प्रैक्टिकल एग्जांपल. ओके ब्रदर. ओके सिल्विया इज नॉट येट मैरिड. ओके ओके बिफोर मैरिज सिल्विया वाज इन द क्वायर. यस यस यू आर इन द क्वायर. ओके वो टाइम पे मॉर्गन ने उसका माइक बंद कर दिया. ओके नाउ विल सिल्विया बी देयर or will she leave the choir and go home? She will leave the choir and go. Before you say, you better think, huh? Oh, baad mein tere ghar pe aayegi. No problem. Okay. Abhi ye ghar pe gayi gussa hoke, correct? Yes. Uska daddy ne bola, chhod dena, maaf kar dena, wo Morgan aise hi hai. Kabhi bhi wo switch, uska mistake se wo band ho gaya. Aisa aisa samjha hai. To ye wapas aayi. नेक्स्ट संडे वापस हुआ. नेक्स्ट संडे ये जाएगी कि रहेगी? वन संडे डैडी सेड बाबा फॉरगेट इट फॉरगिव एंड शी केम बैक सो द वेल गॉट रिमूव्ड. ओके नाउ नेक्स्ट संडे इज डूइंग द सेम थिंग अगेन. जाएगी वापस जाएगी. सो यू विल गो अगेन? नो. Yes, brother. हाँ वो जाएगी because why how long she'll go till she gets the word of God. Yes. It will not change till she gets the word of God who will give you the power to say no to the flesh, yes to the spirit. Yes, brother. It doesn't change just like that. If she's changing just like that, it is a willpower. Yes. So she might come and stand there, like in andar na that song also will be smooth. It will go rock and rock style. Yeah, yeah. Brother, there is a question now. Now you said that when somebody at home, a loved one at home, is having the veil, like you know, is like hardened their hearts to come to pray. Now you pray for them and the veil will be removed by the Holy Spirit. Now, is it the point? No. The veil will not be removed because you are praying. Not by me, but by the Holy Spirit. When you pray... No. The veil will be removed by the individual himself. Okay. You can't remove it because it's his choice. And it's not God who cannot remove also. You cannot remove, but your prayer can make the devil who is holding the veil... You can make him run. Okay. So you made the devil run. Very good question, brother. Very good. So you made the devil run. Okay. Now the person has got that time span to receive the word and make a decision. I want to change. Praise God. So now what happens? Okay, we will not take Sylvia case. Now a loved one. So you are the daddy. And you're going on putting pressure on your loved one. You need to change. You got to come to church. Now, that person who is receiving what? Direct attack from you to the person. But the problem is with the person or the problem is the spirit that has made the person blind. Spirit. But you are attacking whom? The person. So, now the spirit sees that this person is hurt. Now, what will the spirit do? Another spirit will come and say, look at your daddy, man, how he is. And now it will be what? Another rebellious spirit will come. And it will go on increasing till the person comes to a case, a time, when that person has no feeling for you. Yes. So, where's the problem? The problem is with the loved one or the spirit? Spirit.
spirit. With the spirit. So now when you're praying, you're not praying for the veil to be removed. You're praying for the spirits to leave your loved one. That authority you got. Yes, brother. But for the loved one to say, yes, I want Jesus, that authority you don't have. That is their own. So what happens is you are fighting with the spirit and asking God, this baby, whoever the loved one is, will not listen to my preaching. But surely you know she will listen to whose preaching. So Father, I ask that preacher to come into her life, whoever it is. But I will keep on attacking the spirit so that when the connection takes place of that preacher and the loved one, that time the veil is removed. Why? Because you have already attacked the spirits. So when the gospel is preached, the person gets the knowledge and says, oh, I never knew this. My God, it is so easy. Means all I have to do is believe. Yes. So all this time I was kneeling down. Yeah, my daddy was telling me, talk this much. Morning mein 3 baje utne ka hai. All those. So much my daddy was irritating me. I don't have to do anything. No, nothing. Only believe. So the person quickly makes a decision to believe. The moment the person has believed, the veil is gone and the seed is gone inside. Now you see, within a week, that person is only sitting with the Bible now. Hari, yehi tha na jo church mein nahi aata tha? Yes, brother. The same fellow was not coming to church, is now sitting with the Bible the whole week. You as a daddy, you are not sitting that much. Now you're wondering, what kind of this thing has happened? Now you are calling for food. Daddy, you wait. I'll come. I'll eat food after. And Bible ke andar hi ghusa. What is going on? What is going on is the veil has been removed. Yes, brother. Is that clear? Yes, brother. So even if Sylvia, the daddy, is explaining to her, let go of the person who was doing all this problem in the church with the choir, you come. You are coming for him or you are coming for Jesus? Jesus. So she comes. But she has not heard the preaching that when she is getting offended, she is rejecting Jesus and she is calling the demons to come into her life. Unless that is preached, the next time she wants to give back, she's saying, no. Satan, I know, I understand. Now this Morgan is coming to church. He is your first class agent, whom you are using to trouble me. Hey, Baba, I'm just giving example. Why are you looking at Bibi? Why are you looking at her? Son is telling me make this volume low. He's studying this. So, kaan mein dalna? Maine mai low kiya. Praise God. Yeah. Yes. So, even though she comes, she is physically present, but inside she is grumbling. But then comes a day when the gospel is preached. Now she is so changed that now she is saying, "Terko mic kya tu? Oh, udhar kyu band kar raha? Mic leke hi jana. Mere ko kya farak hai? Even if you take the mic, no problem, because my voice to God doesn't go on an amplifier. It goes from the heart to heart. Amen. Yes, brother. So it doesn't matter. So who did that change? The gospel. Now the veil is removed. Yes. Next time they call her again. Come. She says, okay, I'm coming. I'm always ready for Jesus. Again lapda karta hai. She said, doesn't matter. You do how much lapda you want, but I'll pass the test of love. Now is the veil removed permanent? Now is the veil come back? No. Because she has decided nothing doing. I will only come for Jesus. And whatever I'm doing for Jesus. Now the veil is removed. Now she is with the Holy Spirit. Amen. So the world wants every Christian who is already veiled that you go and irritate the Christian so that person might get veiled, not unveiled. That's what the world wants. So if we Christians are veiled in our mind, then there's no gospel preaching. There is no hope for future of the world. The future of the world are we who will go and preach the gospel and change people's life.
Amen. No, no, no. Just an example. Morgan gave that day the message. You mean to say he has not heard the message? Alcohol is bad. He has heard it so many times. Yes. And so many times he has taken a decision. But that day he heard taking alcohol, serving alcohol, is a biggest curse which will go on generation. Abhi wo so sakta kya? Even in his sleep, it's working. Now, what happened? That word challenged him to make a decision. So what happened? He took that decision. That day the whale went off. Till today, there's no desire to put the whale again. So did I do it? Or the word that was preached to it, that word took the whale off? The word that was. So why are we coming every day? Simple reason. We all have different whales as the word is preached. God is not forcing you. Satan is forcing you. But it is your own decision to say no to Satan, yes to God. Amen. That's why the preaching of the gospel brings freedom. Hallelujah. Because now it's not a willpower, it is Holy Spirit power. Amen. Amen. So once you understand that, now you are no longer fighting with your loved one, you are fighting with the Spirit. Yes. Because you have cleared the space, for example, you bought a plot of land. Can you go and put seeds in that? No. You are coming with a plow. You are plowing, clearing up the rocks, everything. So what you are praying is clearing up the weeds and everything and preparing the groundwork. Suddenly in the school, in the college, at the bus stop, somewhere, somebody comes and puts the seed and leaves. The person is quickly received that. Or might be not even a person. Somebody put a WhatsApp message. Or you got or shifting the YouTube, you got a message. Anything can happen. But our job is to keep plowing and keeping the soil soft for the seeds to be planted by somebody else. So what's my job? Plowing you can do. Plowing for your loved one you can do. But the seed to enter his heart, you can't do. Yes, is that clear? Yes, brother. Sylvia, your turn to translate. Yes, brother. When I said your turn to translate, usko kuch farak gira? Because she knows the anointing she carries. She knows the message that is being preached. Yes. All she has to write the points. Rest she can preach on her own. Why? Because she understands what is the truth. But if she doesn't understand the truth, she'll say, hey, you have gone crazy. Itna bada paragraph translate karne ka? Ghar hi jaate hain. Aata to ghar hi se. Main aata ho, she'll tell Gordon, tu ye, ye, you come and sit. Hey, kya ye sab bolta hai? The Gordon wants to translate. So tomorrow let him come, no? Yes, brother. Our new translator, brother. ये है ना जान बुझ के हस्बैंड पे प्रेशर मार रही है मेरे को मालूम है इसका इसका गेम मालूम है इट्स अ गुड टीचर उसको अभी ट्रांसलेशन में लगा ले और बोल रहा है तू ब्रदर दे बड़ा बड़ा पैराग्राफ देख के कैसा होता है ये सब है ना स्पिनर है ये लोग स्लो बॉलिंग है लेकिन स्पिन में क्लीन बॉल निकालेगा और बेटी बिचारी क्या करेगी ये सेट डैडी ये सेट मम्मी दोनों जगह पे अटक गई है या सो आता आपण जाऊया ब्रदर मॉर्गन कडे जाऊया सध्या ब्रदर पीपल विल थिंक दैट वी रियली हैव सम राइवलरी सो मच व्हाट यू मीन बाय पीपल विल थिंक Means those who are watching. So I have to tell them every time that we don't have anything between us. So who told you? Main to khali example de raha hai. Why are you feeling guilty? I'm telling. Main to example de raha hai.
He's giving disclaimer every day. Yeah. So suppose me. He's laughing so much that his screen pe aa gaya. So suppose happened. Brother Morgan, white button nuka kiwa. ये देखा ये इसको बोलते हैं नींबू लगा के मार के मसाला लगा के अभी और तो थोड़ा विनेगर भी डाल दिया उसमें पूरा सैलेड है नहीं ब्रदर but you don't know Morgan's capacity yeah that's what brother that is the mark of winner yeah brother Morgan is very kind person brother patient is yeah so ata apan example give suppose mi church cha choir madhe singing karte ani maza mic jo ahe to brother Morgan ne mi band kartat to mala raag yeto ani mami ghari jate majya daddy na sangte ki brother Morgan mje suppose te tikde leader ahet kiwa te sound system manage kartat ani mala raag alyavar mi ghari jaun sangte daddy na ki mala asa asa jharela ahe choir madhe mate sangtat ki jau de tikde laksha deu nako tu konasathi gaate तू लोकांसाठी गाते की तू येशूसाठी गाते मैं येशूसाठी गाते तुझं माइक इम्पॉर्टंट नाहीये येशूसाठी गाते हार्ट टू हार्ट तू हृदयात गायलं तरी पण प्रभू येशूला तुझा आवाज कळणार सो मी म्हणते ठीक आहे आणि परत मी नेक्स्ट संडेला जाते तिकडे उभी राहते परत माझा माईक बंद होतो मग आता जर मी काय केलं मला सुवार्ता सांगितली गेली आहे म्हणजे मला गॉस्पेल प्रीचिंग झालेलं आहे माझ्या डॅडींकडून जर मी ते एक्सेप्ट केलं मी स्वीकारलं तर माझ्या मनाचं नवीकरण करते म्हणजे मी डिसिजन घेतलंय की आता काहीही झालं तरी मी सैतानाकडे कारण ब्रदर Morgan कार्य करत नाही त्यांच्याद्वारे स्पिरिट कार्य करतो आत्मा कार्य करतो म्हणून मी त्या स्पिरिटला सांगते की ब्रदर Morgan जरी तुझा मी शब्द लिहिले इकडे चांगला एजंट असला म्हणजे त्यांच्याद्वारे सैतान कार्य करत असला तरी पण मी तिकडे लक्ष देणार नाही मी सैतानाला सांगेल की मी Morgan कडे मी बघणारच नाही मी प्रभूसाठी गाते मी प्रभूसाठीच गाणार सो ऑलवेज आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला गॉस्पेल मला समजते म्हणजे वचन सांगते त्याप्रमाणे सुवार्ता जेव्हा मला समजते तेव्हाच मी आनंदी होते आणि गॉस्पेल जे आहे तेच माझ्या चेहऱ्यावरची वेल म्हणजे आता ब्रदर आपल्याला शिकवत आहेत की आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पडदा आहे हा पडदा कसला आहे तर तो प्रत्येक एरियामध्ये जिकडे जिकडे मी पापात पडते तो पापाचा पडदा आहे आणि तो इट इज अनबिलीफ अविश्वासाचा पडदा Because of unbelief, you sin. The parda is unbelief, okay? हा जो पडदा आहे तो अविश्वासाचा आहे आणि मला सुवार्ता माहित नाही म्हणून तो पडदा आहे ज्या क्षणी मला सुवार्ता सांगितली जाते कोणाकडून तरी आणि मी ती स्वीकारते मी निर्णय घेते की प्रभू येशूला आणि सुवार्तेला स्वीकारण्याचा त्याच वेळेला हा पडदा जो आहे तो दूर काढला जातो फॉर एक्झाम्पल आपण दुसरी आपण साक्ष घेऊया ब्रदर Morgan ची साक्ष आहे की ज्या वेळेला आपण त्यांनी दारू बद्दल आपल्याला साक्ष दिली होती मग त्यांना काय अगोदर माहित नव्हतं की दारूचे परिणाम आपल्या जीवनावर वाईट आहेत असं त्यांना माहित होतं दारू पिण्याचे परिणाम परंतु ज्या वेळेला त्यांना शुभवार्ता कळली की जो दारू पाजतो आणि दुसऱ्यांना दारू वाढतो त्याच्या येणाऱ्या पिढ्यांवर प्रभूचा शाप येत जातो हे वचन जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांची रात्री झोप लागली नाही त्यांनी घरातली सगळी दारू काढली आणि ती त्यांच्या वॉशबेसिन मध्ये सगळी ओतून टाकली आणि कारण त्यांना सत्य कळलं होतं मग अविश्वासा जो पडदा होता अज्ञानाचा तो पडदा फक्त सुवार्तेमुळेच काढला गेला आणि आता अजून पुढे आपण जाऊया सपोज आपण एखाद्या डोंगराळ भागामध्ये जमीन घेतली जंगली जमीन तर आपण जाऊन तिकडे लगेच काही बिया पेरणार नाहीत पहिल्यांदा आपल्याला जमीन साफसूफ करावी लागेल नांगरणी करावी लागेल जमिनीची मशागत करावी लागेल नंतरच आपण जाऊन तिकडे पेरणी करू शकतो त्याप्रमाणे आपले जे लव्ड वन्स आहेत म्हणजे आपल्या घरामधल्या प्रिय व्यक्ती किंवा कुटुंबामधल्या ज्यांना सुवार्ता अजूनही ज्यांनी स्वीकारली नाही त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो त्यांच्यासाठी नांगरणी करण्याचं काम आपण करू शकतो म्हणजे जमीन तयार करण्याचं काम करू शकतो पण बी लावण्याचं काम आपलं नाही कदाचित त्यांना कुठेतरी एखादा प्रचारक भेटेल किंवा व्हॉट्सअपवर एखादा मेसेज येईल किंवा कुठून तरी बी लावण्याचं काम कोणीतरी करून जाईल म्हणून आपण फक्त नांगरणी करण्याचं काम आपलं आहे बी लावण्याचं नाही यस ब्रदर बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम यु नो वी वॉन्ट टू प्रीच द गॉस्पेल टू आवर लव्ड वन्स या कारण खूप वेळा आपल्याला खूप वाटतं मनातून की आपले जे जवळच्या व्यक्ती आहेत त्यांना पहिल्यांदा सुवार्ता समजावी And when you are opening the mouth, the loved one also knows how much gospel you are living.
परंतु जेव्हा आपण तोंड उघडतो तेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीने माहित असते की आपण सुवार्थेप्रमाणे किती जगत आहोत. सो ही सेज डोंट कम एंड प्रीच मी आई इनफ इनफ. पहिला खुद का ठिकाणा लगा बाद में मेरे को आके सीखा. आणि आपल्याला जवळच्या व्यक्ती सांगतात की मला माहितीये तू काय कशी जगतेस, ते पहिल्यांदा स्वतः नीट वाग, नीट जगायला शिक, मग मला येऊन शिकव इकडे. येस, प्रेज द लॉर्ड. सो व्हेन इट कम्स टू योर लव्ड वन यू कॅन प्रे फॉर योर लव्ड वन. टू, इन्स्टेड ऑफ प्रीचिंग टू योर लव्ड वन युअर ऍक्शन शुड प्रीच टू द लव्ड वन. या, आणि म्हणून जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तींसाठी प्रार्थना करतो त्यावेळेला पहिल्यांदा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली ज्या कृती आहेत, आपलं वागणं आहे, त्या वागण्याद्वारे आपण सुवार्ता घोषित करावी. Yes. Praise God. Praise God. So the veil is removed. Now what happens? The veil got removed. Now what happens? Read that last line. Last scripture. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडीत आहोत. सो रिफ्लेक्टिंग, सो रीड दॅट होल थिंग अगेन. या, परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या बाबा हरशाप्रमाणे हरशाप्रमाणे. वाय डू वुमन लुक देअर फेस इन द मिरर? बिकॉज इट शोज. अरे जस्ट बिफोर कमिंग डिड यू सी युअर फेस इन द मिरर सिल्विया? येस, एव्हरी डे ब्रदर, एव्हरी डे करेक्ट आहे. लेकिन अभी ये प्रीचिंग के पहले कुछ देखा क्या आईना में? चेहरा क्या गॉर्डन के आंखों में देखा? आईने में देखा ब्रदर. गॉर्डन के आंख में नहीं देखा? नहीं ब्रदर, टाइम नहीं था उतना. आईने में ना ब्रदर जल्दी होता है काम. ओके, व्हाई डिड यू सी योर फेस इन द मिरर? सी द रिफ्लेक्शन. हाउ डू आई लुक? We men have to see in the mirror. देखा भी मैंने मूछ निकाला, मिरर में देख के ही निकाला ना. लोग तो मूछ नहीं है, फिर क्या के लिए देखने की जरूरत है? पाउडर लगाना पड़ता है, वो सब कुछ. ये ओड़ी गोरी आई थी और पाउडर लाता. हाँ ब्रदर, केस भी सब बाल भी बनाना पड़ता है ना ब्रदर. So what is the reason you are seeing? Only चेहरा देखेगा? Just give me the important part of a mirror. Because we can't see our face. Anywhere. Okay. Okay. Yeah. Then, so whatever is right or wrong, the mirror shows you? Yes. It never lies. Okay. Yeah. Okay, it never lies. Okay. Abhi Gordon, Gordon nahi. Gordon ko nahi lega isme. Bernard, me aur Morgan ne, hum log ne decision liya hai that when Sylvia will come, not on TV, in real. Hum log aake bole, are, isle kya raha tula ikade? So first Bernard will come and say, काय झालं इकडे? काय नाही बरोबर आहे. Morgan will come like this, see, look. अगं भाई काय झालं तुला इकडे? Then I will come and say, hey, Sylvia, काय केलं तू इकडे? Now three people are saying this. Yeah. Will it affect your mind? Yes. Okay. Then you will take a mirror and see. Now see the mirror and everything is all right. We use mobile camera now. It is acha mobile ke, are yaar kya mobile camera kya? Ha, aise dekhte hai na usme brother, selfie lene ke liye. Are main to kabhi socha hi nahi apna shaving bhi ho sakta hai yaar. okay, now you saw selfie camera, photo bito nikala. Bernard went somewhere and came back again. And again he's saying the same dialogue. Now what will you do? Now I'll be a little confident because I have already seen my face. Usko kya bolega? Usko bolega, tu mujhko paka raha hai, bolte hai. Paka raha hai, matlab aam hai kya pakane ke liye?
मतलब तू मुझको बना रहा है ऐसा झूठ। अच्छा ऐसा बोल पका रहा है, मतलब चावल पका रहा है, दह मुर्गी पका रहा है, लगा रहा है टोपी। अच्छा टोपी लगा रहा है, टोपी लगा रहा है। अच्छा अच्छा अच्छा, आफ्टर दैट मॉर्गन कम्स, व्हाट विल यू से टू मॉर्गन? सेम थिंग ब्रदर, आई मॉर्गन को तो सेम थिंग नहीं बोलेगा, थोड़ा डायलॉग वचन में बोलेगा ना। हाँ थोड़ा गुस्सा होके बोलूंगी उसको। और फोटो भी दिखाएगी कि नहीं? हाँ फोटो सेल्फी दिखाएगी। यार तू क्या बोल रहा है, देख टोपी लगा रहा है। और मैं आएगा, when I come, before I can open my mouth, उली, ए, देख मुंह मत खोलना देख, करेक्ट? यस, द सेम थिंग द लॉर्ड इज सेइंग, द सेम थिंग द लॉर्ड इज सेइंग, अ पर्सन हु इज ऑल द टाइम लुकिंग इनटू द मिरर कॉल्ड द बाइबल and Satan is coming and telling you lies, what are you supposed to do? Show him the mirror. And what are we doing? Asa kahe? Ah, aga bhai, asa dhala hai? Maji to vaat lagli na re? Yes, Radha. Does Satan come and show you the fake mirror? Yes. कभी कभी कोई, have you gone to some places, you know, they have got funny mirrors. When you stand in front of that, you look like a big fellow and short fellow. Suddenly your mom, अरे देख के डर लगता है ये. That mirror is a funny mirrors. Trick mirrors. Was a trick mirrors. Okay. Marina बहुत देखती है लगता है trick mirror. Mysore Maharaj Palace. What happened? There are mirrors like that. अरे आपने SL World में था ना? SL World में था. तो ये ना उधर Mysore जाना मत देखने के लिए. SL World में था ना? Okay. I don't know how many years back I have gone to SL World. When I was in Bombay, I had gone to SL World. Might be some 2003, 2000. Brunella. अगर तुला कैसा माहिती, तू तर आयरलैंड मध्ये आहे. लास्ट टाइम दे वेंट आई थिंक टू एसर वर्ल्ड. सो सैटन इज एवरी डे शोइंग अस मिरर्स व्हिच आर लाइज. नाउ हूज मिरर आर यू बिलीविंग? कम ऑन, यही तो बैटल है. द बैटल इज सो सिंपल. Satan is showing his mirror and you have to show the Lord's mirror. Which mirror are you believing? Lord's mirror. So every time you're worried, whose mirror? Satan. Every time you're getting angry with Gordon, whose mirror? Satan. Every time screaming at Michelle, whose mirror? Satan. Now next time she'll tell, मम्मी कुठले हर्ष घेऊन बस. आई हार्डली स्क्रीम एट हर ब्रदर. आई नो कि पापा मैं, अरे हाँ अभी इतना मैं प्रेशर मार रहा तभी फ्यूज नहीं उड़ रहा है, तो बाकी इसमें कैसा फ्यूज उड़ेगा? हाँ ब्रदर सीरियसली, मैं भी पका रहा है. बॉम्बे हिंदी ब्रदर पका रहा है. आई नो Yes. I know. So, who are the people whose life will change? Facebook. Yes. Have you seen? मैं तो Facebook में जाके कितना साल हो गया. But Facebook में are there people who put all the pictures, selfie, takak. Yes. Now every day, let's say somebody is putting 20-25 pictures. Hmm. Okay. There, if you write, अरे what happened under your eye, some wrinkles have come. अरे तो चमड़ी थोड़ा लूज हो गया रे. तू 10 साल जूनी लगती है. खलास. खलास वो तो डिप्रेशन में. Why? Because the mind is caught up with some other images. What was Paul looking at? Whose image? He was looking at the image of Christ all the time and saying,
I want to look like him. Mm. I want to look like him means what? Not on the face, in the attitude, in the character, in the habits, in the words, in the thinking, everything the same. And because of which, when you keep looking into the mirror every day, over and over and over and over and over, this mirror has the power to change you. One of the classic example would be, when you go to Goa, the foreigners come and they sleep on the beach. They sleep with minimum clothing. Why? Because the sunlight will come on the skin and the skin starts getting tanned. If they are there for 2 weeks, their skin color has completely changed. In the same way, when a person is looking at the Bible as a mirror and studying the Bible, not reading, studying, and reading and studying, reading and studying the same thing and meditating. Now what is in the Bible begins to reflect on the person's mind, and the mind begins to change according to the Bible. When that change takes place, the person's life is completely transformed. He is now becoming more and more like Christ. And the power that helps you to do that is the Spirit of God. Amen. Is it making sense now? Yes. So is it about pray for me, pray for me, pray for me, or keep looking at the mirror? Keep looking at the mirror. Just like looking at the bronze serpent. Huh? Just like looking at the bronze serpent. Yes. Yes. Amen. Looking at Christ on the cross. Last. Yes, when we were small, we had the camera with the roll. Yeah. Huh? Yes. And that time we were so very cautious. Ek photo khichne ke liye. Correct? And after the roll is over, then you'll wind it and give it for developing. Yes. And then after developing, they will show you your photo on the roll. Negative. Negative. You can't even make out barabar. Correct? Yes. Now that same negative, they go to the dark room in a chemical, they allow the light to pass through that negative, and the picture starts getting developed in that chemical. And when it is ready, you begin to see the positive. In the same way, this gospel is showing you your picture, which you cannot see clearly. But when you sit with the Lord and his light to shine, go through your mind, and you are in the chemical called the Word of God, completely rooted, very soon you begin to reflect God in your character, God in your words, God in your love, God in your peace, God in your patience, everywhere, God in your forgiveness. All that takes place because you are spending time in a room with the Word of God, who is Jesus, the Father's love flowing inside, and the Holy Spirit changing the negative into positive using the Word of God. Hallelujah. So is it necessary that I go to the preacher and ask him to lay hands on me, or I sit with the Lord in a dark room with the gospel light? But these lights are not light. The gospel light is a true light. Yes. So when you sit with the gospel light, now you are being transformed into the same image of Jesus, from one level of glory to the next level of glory to the next level of glory. And every time the glory. What is glory? God's invisible power manifesting in your life with signs and wonders, where there is a physical change in your life. And this work is done by the Holy Spirit.
Amen. Praise God. Praise God. Jesus. Thank you, Jesus. God's name is above. Tumhi loka jole? No, brother. Oh, jole na. Adhyatmik jivan jole. The glory definition once again. Suddenly some good aa raha hai. Garam. Garam baat. So suddenly the appetite increased. Now, how did the mood change? see, I was in preaching the word of God, nothing. Jaise wo darwaja khula kitchen ka. So now where is the mind pulling? Food. In the same way, our life is governed by our 5 senses. And the mirror is saying, not your senses, only your faith in the word of God. I would like to share something. Yeah, uska translation hone se baad mein bolna nahi to it's an important topic on this one. Okay. Can I just get the definition for glory once again? Glory is God's invisible power made manifested that I can see with my natural eyes. I can see. Example, a blind man receiving sight. Now when the blind man is receiving sight, can you see Holy Spirit? No. Can you see Jesus? No. Can you see Abba Father? No. Can you see the angels? No. But can you see the hand of God? Yes. That's glory. So every time you are being changed, you are changed from one level of glory to the next. For example, a person drinks every day. And one day, he doesn't feel like drinking. Is that glory? Yes. One day, yeah. Yes. The next day, again, is with the Lord and he doesn't feel like drinking. Has he become stronger than yesterday? Yeah. What happens after 3 months? He's rooted in the... He has been set free forever. Yeah. Until a day comes when he's using his mind, like my mind was drawn to the food now. In the same way, if I don't train my mind on the mirror, then my mind goes in the wrong side and again I'm in a mess. Yes. So the Spirit of God will always keep you on course. Amen. Amen. Yeah. So apan translate pahilanda bhashantar baghuya ki jya vela apan ikde vachanamadhe baghto ki spiritual mhanje arsa jo ahe. तर प्रश्न मला विचारला गेला की आपण आरशात का बघतो. तर आपण आरशात बघतो कधी स्वतःला पाहण्यासाठी, कधी आपली प्रतिमा पाहण्यासाठी, कारण आपण स्वतः कधीच आपल्या स्वतःला डोळ्यांनी पाहू शकत नाही. आपण जे काही पाहतो ते फक्त आपलं प्रतिबिंब आहे. सो आणि आरसा कधीच खोटं बोलत नाही, म्हणजे जे काही त्याच्या समोर येतं त्याचं खरं प्रतिबिंब तो आरशात टाकत असतो. त्याप्रमाणे सैतान देखील आपल्याला आरसा दाखवत असतो, म्हणजे आपल्याला सांगत असतो आपल्याला खोट्या खोट्या गोष्टी, खोटे आरसे दाखवत असतो. मग आणि देवाचं वचन जे आहे ते खरं आरसा आहे. मग ज्या वेळेला मी कुणावर तरी रागावते, म्हणजे सपोज माझ्या नवऱ्यावर मी रागावते किंवा मुलीवर किंचाळते किंवा मला चिंता वाटते, त्यावेळेला सैतान मला आरसा दाखवत असतो. मग अशा वेळी माझ्याकडे समोर दोन आरसे आहेत, एक सैतानाचा आणि एक देवाच्या वचनाचा. मग कोणत्या आरशावर मी विश्वास ठेवते आणि जीवन कोणाचं बदलतं. आता आपण ह्या दिवसामध्ये बघतो सोशल मीडियामध्ये फेसबुक आहे किंवा इंस्टाग्राम आहे किंवा व्हॉट्सअप आहे, तर आपण प्रत्येक जण आपले फोटो अपलोड करत असतो आणि जे खूप ज्यांना म्हणजे काही लोक खूप ज्यांना पजेसिव्ह असतात, ऑलवेज ते सेल्फी काढत बसतात आणि सगळे अपलोड करत असतात. तर एखादी अशी व्यक्ती बघा की जी असे 20-25 फोटो रोज अपलोड करते आणि तिला एक दिवस तुम्ही सांगा की तुझी स्किन आहे ना, म्हणजे तुझी चमडी आहे ना, ती थोडीशी अशी लूज पडत चालली आहे, किंवा तू आता थोडं 10 वर्षांनी जरा म्हातारी दिसते, असं तुम्ही एखाद्याला सांगितलं की त्या व्यक्तीची झोप उडून जाते. म्हणजे त्याच्या मनामध्ये आता विचारायला सुरुवात होते, तिचं मन जे आहे ते त्या गोष्टींनी व्यापलेलं राहतं. म्हणजे माझ्या तिची इमेज जी आहे ती इमेज तिच्यासाठी सगळ्यात महत्वाची असते. मग
संत पौल जो आहे तो काय म्हणतो, संत पौलाचं आपण पाहिलं तर तो म्हणतो माझ्या त्याच्या मनामध्ये कोणत्या प्रतिमा आहेत, तर फक्त ख्रिस्ताचीच. तो म्हणतो की माझा स्वभाव, माझं हॅबिट, सवयी, माझं चारित्र्य, माझं विचार करणं, त्याला फक्त ख्रिस्त आणि ख्रिस्तासारखंच करायचं होतं. म्हणून आपल्याला रोज एका आरशामध्ये बघायचं आहे, जो आध्यात्मिक आरसा तो म्हणजे देवाचं वचन. कारण सगळं सामर्थ्य आपल्याला बदलण्याचं फक्त ह्या आरशामध्ये आहे. जर आपण गोव्याला गेलो तर तिकडे बीचेसवर जे फॉरेनर्स असतात ते ऑलवेज सनबाद घेत असतात, म्हणजे ते सूर्यकिरणामध्ये, सूर्यप्रकाशामध्ये ते बसलेले असतात आणि त्यांच्या अंगावर कमीत कमी कपडे असतात. का? तर त्यांना शरीराचा मॅक्झिमम जो भाग आहे, जास्तीत जास्त ते तो सनलाईट मध्ये एक्सपोज करतात, ते उघडा ठेवतात अशासाठी की त्यांना त्यांची स्किन टॅनिंग करायची असते. तुम्ही जर टॅन करायची असते, जर तुम्ही 8 दिवसांनी पाहिलं तर ते जेव्हा किंवा ते जेव्हा जातात महिन्याभराने, तेव्हा त्यांच्या कातडीचा रंग पूर्णपणे बदललेला असतो. तसंच बायबल आहे की बायबल जे आहे आपण दररोज त्याच्यावर जर मेडिटेट केलं, चिंतन केलं, आपण वाचलं आणि जसं आपण चिंतन करत जातो तसा आपल्यामध्ये बदल घडत जातो, आपलं मन बदलते, आपण ख्रिस्तासारखे बनत जातो. आणि हे फक्त कोण करत जातं? तर देवाचा आत्मा हे सर्व घडवत जाते. म्हणून आपल्याला मिररकडे बघत राहिलं पाहिजे. अजून एक पूर्वीच्या काळची गोष्ट उदाहरण प्रदर आपल्याला सांगतात एक्झाम्पल, की जे पूर्वीच्या काळी आपल्याकडे कॅमेरा आणि त्याच्यामध्ये रोल असायचा, त्यावेळेला आपण एक एक रोल म्हणजे एक एक फोटो जपून काढायचो, म्हणजे एक पण वेस्ट नव्हता करायचा आपल्याला फोटो. आणि मग अशा वेळेला जो फोटोग्राफर असतो तो काय करतो, जेव्हा रोल पूर्ण व्हायचा त्यावेळेला रोल काढून घेतला जाईल, आपल्याला त्याची निगेटिव्ह दाखवली जाईल. निगेटिव्ह दाखवली तर आपल्याला काहीच दिसत नाही, फक्त आपल्याला भूतासारखे आपले चेहरे दिसले सगळ्यांचे. आजही आपण पाहिलं निगेटिव्ह सांभाळून ठेवले असतील तर आपण तसंच दिसतो. मग हे जे रोल आहे तो ब्लॅक रूम, डार्क रूम मध्ये नेला जाईल, एका विशिष्ट केमिकल्स मध्ये ते बुडवलं जाईल आणि निगेटिव्हची पॉझिटिव्ह केली जाईल आणि चांगले फोटो आपल्या समोर येत असत. त्याप्रमाणे देवाचे वचन हे पण एक इट्स लाईक अ केमिकल, म्हणजे एक रसायन आहे. त्यामध्ये जेव्हा आपण हे सर्व बुडवतो त्यावेळेला आपण नवीन फोटो, नवीन चेहरा आपल्या समोर येत असतो, आपण देवाला परिवर्तित करत असतो. सो आपल्याला ह्या डार्क रूम मध्ये वेळ घालवला पाहिजे, म्हणजे देवासोबत आपल्याला बसलं पाहिजे. आणि हे जे गॉस्पेल आहे म्हणजे शुभवर्तमान आहे, त्याच्यामध्ये सर्व सामर्थ्य आहे आपल्याला बदलण्याचे. आणि ह्याच्या जेव्हा आपण जेवढं जास्तीत जास्त वेळ बसत जातो, आपण एका वैभवाकडून दुसऱ्या वैभवाकडे, एका गौरवाकडून दुसऱ्या गौरवाकडे जातो. आणि मग ब्रदरने आपल्याला डेफिनेशन दिली, व्हॉट इज द ग्लोरी, म्हणजे वैभव म्हणजे काय. सो इट इज देवाचा एक अदृश्य सामर्थ्य आहे जे दृश्य होते, कशा, माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर जे दृश्य स्वरूपात साकार होते ते देवाचं सामर्थ्य म्हणजे गौरव आहे. जसं आंधळा मनुष्य आपण पाहतो ज्याला दृष्टी प्राप्त झाली, त्यावेळेला तिकडे येशू नव्हता, पवित्र आत्मा नव्हता किंवा काहीच नव्हतं, पण देवाचा हात म्हणजे देवाचा सहभाग होता. हा देवाचा जो हात दिसतो, गॉड्स हँड, ती देवाचे गौरव आहे. यस ब्रदर, प्रेस गॉड. मॉर्गन वॉन्ट्स टू शेयर सम टेस्टिमोनी. या मॉर्गन, या सॉरी बाबा, लास्ट 15 डेज बॅक, कॅन आय शेअर? या प्लीज प्लीज प्लीज. लास्ट 15 डेज बॅक आय हॅड अ मीटिंग विथ वन बिझनेस पर्सन. I went, I spoke to him, I came home. After 4 days, my brother phones and tells me that so-and-so person has come across an accident. And the second news he gives me, he's operated but he's tested positive. And the third news he gave me, that the people who had come in contact with him, they all are running to do the COVID test. Now imagine when this news comes on my ear, if it would be someone else, what would be their this thing, that they would have got frightened immediately. I could also tell my brother that I had come in contact with this person 4 days back, but I did not tell him. Why? Because they should not have the negative thinking, or words should not be spoken about it. That Ari, even so and so person, Morgan had met. I did not tell my wife also. She's just watching now. I did not tell anyone else. But I was focused on Jesus. And the scripture came out of my mouth that no weapon formed against me shall prosper. Because my full attention was on the Jesus and his word. If it would be someone else, even he would have run for the COVID test. Correct.
So I didn't get frightened. Because looking into the mirror. Yeah. That is where your daily practice of looking into the mirror that makes you strong. And by looking into the mirror, our life gets transformed completely. Yes. आणि ब्रदर मॉर्गन आपल्याला एक टेस्टिमनी देतात की काही दिवसांपूर्वी त्यांच्या संपर्कामध्ये एक व्यक्ती आली आणि नंतर त्यांच्या भावाने त्याला काही थोड्या दिवसांनी सांगितलं की अमुक 10 दिवसांनी 4 डेज ओके 4 दिवसानंतर सांगितलं की अमुक अमुक व्यक्ती हिचा ऍक्सिडेंट झाला आहे. नंतर परत सांगितलं की तिचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मग ड्युरिंग ऑपरेशन ती कोविड टेस्ट म्हणजे पॉझिटिव्ह आलेली आहे तिची. तर ब्रदर मॉर्गन थोडेस म्हणजे त्याने विचार केला की ह्या व्यक्ती आणि नंतर त्याने असंही सांगितलं की ज्या व्यक्ती तिच्या संपर्कामध्ये होत्या त्या सगळ्या आता कोविड टेस्ट करण्यासाठी धावत आहेत. सो ब्रदर मॉर्गनला माहित होतं की ते स्वतः पण त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले होते काही दिवसापूर्वी पण ते त्यांनी त्यांच्या भावाला सांगितली नाही ही गोष्ट कारण त्याच्या मनामध्ये भीती येऊ शकते आणि म्हणून त्यांनी स्वतःपुरतीच ठेवली. सो त्यांचा विश्वास एवढा मजबूत होता की त्याने बिकॉज त्यांना खात्री होती की मला असं काही होणार नाही त्यांना पूर्ण प्रोटेक्शन आहे ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. सो ते घाबरले नाहीत परंतु ही साक्ष ते आज आपल्याला देत आहेत. वचन माझ्या तोंडात आले कुठलेही शस्त्र माझ्यावर मार करू शकत नाही. या आणि वचन ते बोलले की माझ्या विरुद्ध घडविलेले कुठलेही शस्त्र माझ्यावर मार करणार नाही हे वचन त्यांच्या मुखामध्ये सतत होतं आणि म्हणून त्यांना पूर्ण विश्वास होता देवाच्या वचनाद्वारे. आणि ब्रदर म्हणतात की देवाचं वचन हा आपला आरसा आहे आणि आपण नेहमी त्याच्याकडे पाहत राहिलं पाहिजे. हेच ब्रदर प्रेस कर. Yes, brother. Yeah. Praise God. Is there anybody else who wants to talk? Say something. What we heard today, all the teaching that we heard. Nobody? Will be Michelle. Michelle wanted to pray for someone. Yeah. He has not logged in, I think. I'll just ask her. He had logged in, she's gone out for it. Okay, fine. 1 minute. Who else want to share? Nobody in the Marathi group? Brother, praise the Lord. Praise the Lord. There is one more testimony, but I'll share it after. 2 महिने अगोदर. एक साक्षी आहे 2 महिने अगोदर मला अहमदाबाद वरून एका लेडीचा फोन आला आणि तिने मला सांगितलं की माझ्या मिस्टरची बहीण ही आमच्या घरीच आहे आणि तिच्या नवऱ्यापासून ती अलप्त राहते आणि कोणालाच ती ऐकत नाही. खूप लोकांकडे आम्ही प्रार्थना नेली सर्व ठिकाणी हे केलं पोर्टलला पण जाऊन आली पण तिचं माइंड चेंज होतच नाही. मग मी म्हटलं ठीक आहे तिला माझा नंबर द्या आणि मला फोन करायला सांगा. मी फोन तिने फोन केला मला त्या बाईने आणि सांगितलं की गेले 4 वर्षापासून माझा नवरा दुसऱ्या एका
भाई बरोबर राहतोय आणि गेले 4 वर्षापासून मी त्याला क्षमा करत आलेली आहे, पण आता त्याचं जास्तच झालं, त्यामुळे मी आता क्षमा करणार नाही, मी काहीच करणार नाही असं तिने ठाम निर्णय घेतलेला. त्यानंतर मी तिला देवाच्या प्रेमाविषयी सांगितलं, प्रभूशीने आपल्याला आपल्यावर किती प्रेम केलेलं आहे, प्रभूशीचं वचन आपल्यासाठी काय सांगतंय. आणि जवळजवळ 1.5 तास तिच्याशी जेव्हा काउन्सिलिंग केल्यानंतर तिने अग्री झाली असं असेल तर मी त्याला क्षमा करायला तयार आहे. तिने क्षमा केली. 8 दिवसानंतर तिने मला समोरून फोन केला की ब्रदर मी पोट्टाला जाऊन आली, पोट्टाला 2 रिट्रीक ऐकली, एकदा पण नाही 2 रिट्रीक ऐकली. माझ्या जीवनात 3 ब्रदरांनी मला काउन्सिलिंग केलं तरी देखील मी माझ्या पतीला क्षमा करू शकली नाही, किंवा मी देवाची प्रार्थना पण इवन करत नव्हती. परंतु प्रभूने तुमच्यामध्ये काय हे केलं परिवर्तन की तुमच्याद्वारे माझ्या जीवनात नवीन ज्योती जळली, की ज्यामुळे मी बायबल रिडिंग करायला लागली, माझ्या नवऱ्याला क्षमा केली आणि आज माझ्या दोन्ही मुली पण प्रार्थना आता करतायत आणि सर्व सुरळीत चाललेलं आहे आमचं. आज देखील तिने मला फोनवर 7:30 फोनवर तिने माझं सगळं जे काय झालंय रामायण होतं तिने सांगितलं आणि आज मी बोलते आनंदी आहे आणि त्यामुळे मला जीवनात शांती भेटलेली आहे. धन्यवाद. Praise God. Praise God. So in this testimony that Peter explained, Sylvia? Yes, brother. Ya sakshi madhe brother Peter yani aplyala sangitla ahe. Today we were studying the same topic tonight in the evening. Yeah, aaj sandhyakali sudha ami tyas topic var abhyas karat hoto. That we are earthen vessels and the treasure is in us. Ki apan sarvajan matichi bhandi ahot ani aplya sarvanmadhe ek khajina jo ahe to laplela ahe kiwa madhe ahe. So it is not the vessel that brings the change, yeah, but the treasure that the vessel is the treasure that has been put in the vessel. म्हणून आपण जे भांड आहे ते काही बदल घडवून आणत नाही, तर आपल्या मध्ये जो खजिना आहे तो बदल घडवून आणतो. And thank God that we are filling ourselves with the treasure of the word of God. आणि प्रभूचे आभार, कारण आपण सर्व जण जे आपलं भांड आहे ते ह्या देवाच्या वचनाच्या खजिन्याने भरत असतो दररोज. And because of which we can see so much of changes all around. आणि त्यामुळेच आपण प्रत्येकामध्ये आपण बदल आपल्या आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आपण बघत असतो दररोज. And that's why every day it is like, you know, you are seeing tremendous changes taking place everywhere. And the reason is because we are carrying the treasure. आणि आपण बघतो की प्रत्येक दिवशी लोकांमध्ये प्रचंड बदल आपण बघत असतो, ह्याचं कारण आपण सर्वजण आपल्या सोबत एक खजिना वाहून नेत आहोत. And that's why we should be very careful that it is not the vessel but the treasure that the as that has been put in the vessel that makes the change. Yes, ani mhanun lakshat nehmi apan thevaycha ki je bhanda ahe te bilkul mahatvache nahi, tar bhanda madhe jo khajina ahe jo krist ahe tos mahatvacha ahe. Amen. Praise God. Praise God. So what Peter was sharing is the treasure that he is carrying and sharing with this woman is what brought the change in the woman. आणि म्हणून ब्रदर पीटरने जी साक्ष आपल्याला दिलेली आहे त्या बाईची, तर ब्रदर पीटरद्वारे बदल घडला, पण ब्रदर पीटरद्वारे नाही तर त्यांच्या मध्ये जो खजिना आहे जो ख्रिस्त आहे जो त्यांनी त्या बाईला दिला, त्यामुळे त्या बाईच्या जीवनामध्ये हा प्रचंड बदल घडून आला. सो अ पर्सन कॅन कीप गिव्हिंग मोटिवेशन टॉक. म्हणून एखादी व्यक्ती जी आहे ती नेहमी मोटिवेट म्हणजे दुसऱ्यांना उत्तेजनार्थ अशी भाषण देऊ शकते बोलू शकते. But the motivation talk will not bring the change. पण हे जे फक्त मोटिवेशनल म्हणजे फक्त उत्तेजन मी कोणाला तरी प्रोत्साहन देते त्यामुळे जीवनामध्ये त्या व्यक्तीचा बदल घडून येणार नाही. Jesus is the author and finisher of our faith. He is the one who is the real treasure that has been planted in us
and he's the one who is serving us, and he's the one who is serving others and bringing the change in their life. परंतु प्रभू येशू जो आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि लेखक आहे आणि आपल्या जीवनाचा तोच लेखक आहे आणि जो आपल्यामध्ये तो सर्व आपली सेवा करतो आपल्यामध्ये विश्वास वाढवतो तोच प्रभू येशू हे सर्व बदल घडवून आणतो आपल्या आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये. And this treasure, the Bible says, is the excellency of the power of God. आणि बायबल म्हणते की हा जो खजिना आहे तो म्हणजे देवाचा सर्वोत्तम असं सामर्थ्य आपल्याद्वारे प्रकट झालेला आहे. So whenever you meet people, see that you give them only the treasure, not yourself. म्हणून आपण जेव्हा जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा आपल्यामध्ये जो खजिना आहे म्हणजे जो ख्रिस्त आहे तोच आपण लोकांना दिला पाहिजे. आपण स्वतः फक्त भांडा आहोत, आपण तिकडे काही कामाचे नाहीत, फक्त आपल्यामधला खजिनाच महत्त्वाचा आहे. And when that becomes your attitude, you see the glory of God just multiplying and multiplying and multiplying. जेव्हा आपण अशा स्वभावाने सुवार्ता सांगायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला दिसतं की आपल्या जीवनामध्ये देवाचं जे गौरव आहे ते फक्त वाढत जातं आणि वाढतच जाते. For the gospel of Christ will always destroy the troubles that are going around. म्हणून देवाची जी सुवार्ता आहे ती आपल्या सभोवताली जेवढे संकट किंवा जेवढे समस्या आहेत त्या सगळ्या नष्ट करत जाते. And that should be remembered by everybody. आणि हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. And that's what today we learned in the verse 4, in 3, but if our gospel is hid, it is hid to them that are lost. म्हणून आपण वचन अध्याय 4 वचन 3 मध्ये वाचलं की जेव्हा सुवार्ता प्रचारित केली जाते, घोषित केली जाते, परंतु ती त्यांच्यापासून लपवलेली आहे ज्या व्यक्तींचा नाश होत आहे. This woman, if she had not to forgive and she would die, that unforgiveness has already qualified her to hell. आणि जर ही व्यक्ती ज्या व्यक्तीला ब्रदर पीटरने ख्रिस्त दिला ते त्या स्त्रीने जर क्षमा न करता ती तशीच मेली असती तर मग नक्कीच तिचा आत्मा जो आहे तो 100% त्या नरकात जाण्यासाठीच पात्र असत. That is what verse 4 says, in whom the God of this world has blinded the minds of them which believe not, lest the light of the glorious gospel of Christ, which is the image of God, should shine unto them. कारण तेच आपल्याला वचन सांगते करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 4 वचन 4 मध्ये, त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. Praise God. Praise God. So the enemy is going to try his best to get our minds blinded. म्हणून सैतान जो आहे तो हरेक प्रकारे प्रयत्न करणार की आपली मन जी आहे ती आंधळी करण्यासाठी. She is looking at how much the husband is cheating on her. ती बाई जी बघत होती तिच्या नवऱ्याकडे की माझा नवरा मला किती जास्त प्रकारे फसवत आहे. But the moment she starts looking at how much did we do wrong for Jesus to suffer. पण ज्या क्षणी तिने बघायला सुरुवात केली की मी स्वतः किती मोठ्या प्रमाणात चूक केलेली आहे प्रभू येशू ख्रिस्ताला त्या क्रूसावर यातना भोगण्यासाठी. So I have got two choices to believe. म्हणून माझ्या समोर दोन पर्याय आहेत विश्वास ठेवण्यासाठी. One believe that what I have done. पहिला म्हणजे मी जे काही केलं आहे त्याच्यावर मला विश्वास ठेवायचा आहे. The second is what Jesus has done for me. आणि दुसरा पर्याय म्हणजे प्रभू येशूने माझ्यासाठी काय केलं आहे त्यावर मला विश्वास ठेवायचा. And what Jesus has done for me, I need to believe it. आणि प्रभू येशूने माझ्यासाठी जे काही केलं आहे त्यावर मला विश्वास ठेवायचा आहे. Then the light of the glorious gospel of Christ will begin to shine. तरच ख्रिस्ताच्या सुवार्तेचा जो वैभवी प्रकाश आहे तो माझ्याद्वारे प्रकाशित. So the gospel of Christ is the power of God, it is the light of God, and that will shine in your house. म्हणून ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे ती देवाचं सामर्थ्य आहे, देवाचा प्रकाश आहे जो आपल्या घरामध्ये प्रकाशित असतो. And this glorious gospel is the image of God the Father himself. आणि ही जी वैभवी सुवार्ता आहे ती स्वर्गीय पित्याची प्रतिमा आहे त्याची स्वतःची. So we also speak, let the light of the gospel shine in our heart. म्हणून आपण पण असं बोललं पाहिजे की सुवार्तेचा प्रकाश जो आहे तो माझ्या हृदयामध्ये पसरू दे.
Until my last breath, I live by the gospel of Christ. आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्या ख्रिस्ताच्या सुवार्तेद्वारेच जगू दे. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Praise you, Jesus. So the more you look into the mirror called the word, you will be transformed into the image of God. आणि म्हणून ह्या शब्द नावाच्या आरशामध्ये आपण जितके जास्त बघत जाऊ तितके जास्त आपण देवाच्या सुवार्तेमध्ये किंवा ज्ञानामध्ये वाढत जाऊ. Your life begins to shine in the midst of those who are in darkness. आणि जे अंधारात आहेत अशा लोकांमध्ये आपलं सर्वांचं जीवन प्रकाशू लागते. Praise God. Praise God. Shall we say the closing prayer and finish? Yes, brother. Yeah. Brother Morgan, you're mute. The mic is mute. Yeah, make the closing prayer, Baba. Yes, brother. Brother, there. Brother. Yeah. Mission. Friend wanted a prayer for me. Yeah. Done. The prayer is given already to her. After session? She had joined. She had joined. She logged in just now. Who? Ruth DeMello. Ruth DeMello. Yeah, let her come in. Ruth, can you start your video? But next time, whoever you're calling, that person should come and listen to the word of God. No, she was there. She was trying to connect, but there was some issue. She wanted to connect. See, even if she doesn't listen this message, but she has been listening to the previous messages, yes, that means at least she knows something that she will believe. I've sent her the link. Previous link. Michelle's friend, she's... Okay, I put her out to unmute. She's not unmuting. Yeah, she is. Yeah. It's not happening. Yeah. You can say the closing prayer. So you, what you do, Morgan. Yeah. Tere paas Jio ka phone hai na? Tere phone hai na? Brother, I have already sent the scripture which Sister Marina had given regarding the COVID, Corona. Okay. Now listen, she's on a hot seat. Please understand. Phone se call karna, tera phone speaker pe laga na, wo कंप्यूटर के बाजू में लगा देना काम हो जाएगा. चलो कॉल अप कॉलर आप एंड पुट द स्पीकर फोन ऑन अ लाउड वॉइस एंड कीप इट बिफोर द कंप्यूटर माइक. हाँ. Keep it close to the computer and now speak. Okay, brother. Keep it on the keypad, brother. It will come. Keep it on the computer keypad. Okay. Hello, Ruth. Tell me what's the problem? Yeah, actually, my father has been tested positive for COVID-19. Reduce the volume. It's going to be. Being like going to get a feedback. Have you connected on Zoom only or what? No, on WhatsApp. Yeah, I'm connected on Zoom. You're connected. She has to disconnect from the Zoom. Okay, you can disconnect. Rudy, disconnect from Zoom. Okay. Now talk. Okay, now you can speak. Hello, Ruth. Yeah, hello. Yeah, I can hear you. Tell me. Yeah, my father has been tested positive for COVID-19, and that is why I had asked Michelle to keep him in the prayers. Okay. I think Brother Bernard has already given you the prayers. Yes. So all you need to do is speak it and believe it.
Now, dad is in the hospital or dad is at home? Yeah, he's at home. Very good. Very good. So, you lay your hands on daddy and keep saying the same prayer and teach your daddy the same prayer. By tomorrow morning, he'll be all right. Amen. Amen. I will send you a voice message. I'll send you a voice message. You download an application. I'll teach you what to do. So you can keep it on the repeat mode and plug it into your mama, daddy's ears. Have you got a earphone? Yes. 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 So after the prayer, I will send you the audio file. So you can play it on a VLC player, and there is a repeat button over there. So when you put a repeat, it will keep on playing for 1 hour, 2 hours. Let it go on. Okay. Tomorrow, same time, daddy will be there to give us the witness. Amen. 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 We will kill it in 24 hours. Okay? Yes, okay. I'll do it. Heavenly Father, we thank you, we praise you, Lord. This is the time for glory. This trial is meant for us who carry the gospel light to destroy darkness even as it approaches. Right in the beginning, destroy it completely, terminate it, that it never touches the family again. So Father, thank you for the blood of your Son Jesus, that we are sanctified, we are purified, we are redeemed. Thank you that we have the wisdom of Christ, the mind of Christ. And as I speak, O Lord, not only her father, but every other person who is suffering from COVID-19 or any kind of virus or any kind of spirit of infirmity, I come against the forces of the devil. And in the name of Jesus, I break the power. I destroy the power in the name of Jesus. And I command life of God is flowing into the Father. All the organs are functioning perfectly fine. All malfunction has stopped and all the reports have changed. No more fever, no more infection, no more affliction. In Jesus' name, amen. 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 So, Bernard, you can switch off the phone. What I'm saying is you get behind her. Yeah. That she plugs the phone into the message into a dad. Okay, I understand, brother. VLC player. The clip you will be sending, brother? Yeah, I'll send you the audio. Or you can prepare your own audio and send it to her. No problem. Yeah, okay. It is better that you send it, so that you know other people will say when brother sends it gets it. You Papa, send. The prayer that you made in English for COVID, it is there on the YouTube, which I have sent to everybody. Yes. And that one is already there. So I think that is a prayer that Brother Bernard has sent her. Yes. So she already has. So let her plug it into her dad's ears, no? Yeah, I'll tell her to do that. And I'll tell her how to do that. So tomorrow evening we'll get it. Let's not send a prayer. Let that prayer of the YouTube be there. So we will have evidence of people getting healed without any human being. The word of God only is doing the job. Amen. Amen. Okay, brother. Okay. Okay, Sylvia. Okay, Ruth, I'll get back to you. God bless you. Yes, brother. Yes. Morgan, Marina, okay. Bernard. Thank you, brother. Everybody. God. Okay, thank you. Good night. All the children of God. God bless you all. Okay, thank you, brother. Good night. Good night. Good night. Good night. Thank God. You, brother. You're going to continue keeping like this, or you're going to get back? My wife is happy with this. So, yes. So now we are no. Together. Two people. Brother, everybody is happy. No, everybody is happy.